नमस्कार सर्वांना. नाशिक येथून साधारणतः 65 किलोमीटरवर असलेल्या वणी येथील देवी सप्तशृंगीच्या आरतीचा बहुमान आम्हाला आज मिळालेला आहे. त्यानिमित्त आम्ही देवीच्या दर्शनासाठी तसेच आरतीसाठी सहकुटुंब आणि सहपरिवार निघालेलो आहोत. 3.5 शक्तिपीठांपैकी असलेलं देवी सप्तशृंगी हे शक्तिपीठ या देवीच्या दर्शनासाठी आम्ही अतिशय उत्साहात आणि प्रसन्न वातावरणामध्ये निघालेलो होतो. आणि हा जातानाचा जो प्रवास आहे तो आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. देवीच्या दर्शनासाठी माझ्या कुटुंबातील माझे दीर, माझी जाऊ तसेच 2 माझ्या भावाचा 1 मुलगा आम्ही सर्वजण देवीच्या दर्शनासाठी निघालो होतो. स्वतः गाडी ड्राईव्ह करत होते आणि आमची नवीन गाडीची देखील पूजा आम्हाला गडावरती जाऊन करायची होती. त्यामुळे गाडीचाही एक आनंद होता आणि देवीच्या आरतीचाही आनंद होता. मी स्वतः पहिल्यांदाच देवीची आरती करणार होते, कारण की यापूर्वी आम्ही गेलो होतो परंतु आरतीचा बहुमान आम्हाला मिळाला नव्हता. परंतु आज आरतीचाही बहुमान मिळालेला आहे आणि माझ्या छोट्या बाळालाही आम्ही घेऊन जात आहोत. त्यामुळे हा आनंद वेगळाच आहे की सगळ्या चांगल्या गोष्टी एकत्र घडत आहेत. थोड्याच वेळात आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचत आहोत. ही आपण पाहू शकता की देवीकडे जाण्याची जी कमान आहे त्या कमानीतून आपण आतमध्ये प्रवेश करत आहोत. अतिशय सुंदर वातावरण आहे. एवढं उन्हाचं टेम्परेचर असताना सुद्धा अतिशय हिरवगार आपण पाहू शकता की अतिशय सुंदर अशी वातावरण, झाडे डोंगराच्या कडेने आहेत. हे पाहू शकता तुम्ही की झाडं एवढं ऊन असून सुद्धा अतिशय हिरवीगार आहेत. गडावर जाण्याचा रस्ता देखील अतिशय सुंदर होता. अतिशय उत्साही वातावरणामध्ये आम्ही घाट चढत होतो. आपण पाहू शकता की रस्त्याने गर्दी कमी दिसतीये, परंतु पुढे जाऊन मी तुम्हाला नक्कीच सांगेल की आम्हालाही असंच वाटलं होतं की गर्दी खूप कमी आहे, खूप छान प्रकारे दर्शन होईल, कारण गडावरती अजिबात ट्रॅफिक नव्हती. त्याच्यामुळे अतिशय व्यवस्थित ड्राईव्ह करत आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. थोड्याच वेळात आपण गडावर पोहोचत आहोत. गडावर जाण्याचा जो आनंद आहे ना, तो मी शब्दात नाही सांगू शकत, कारण की आपण म्हणतो ना की आपली कुलस्वामिनी किंवा आपण एखादी प्रेरणादायी शक्ती जिथून आपल्याला मिळत असते एखादे काम करण्यासाठी, तर आपण त्या दैवताला भेटण्यासाठी आपण आतुर झालेलो असतो. आणि ती आतुरता थोड्याच वेळात संपणार आहे आणि आम्ही देवीपाशी, देवीच्या पायथ्याशी जाऊन पोहोचणार आहोत. जाताना हे एक चित्र मला खूप विशेष वाटलं. तुम्ही पाहू शकता की एका ट्रॅक्टरमध्ये किती लोकं बसून दर्शनासाठी चाललेले आहेत, तर मला ती खूप विशेष गोष्ट वाटली की ऊन एवढं असताना सुद्धा देवीच्या दर्शनासाठी लोकं लांबून लांबून येत होती आणि देवीचं दर्शन कधी होईल, केव्हा होईल ह्याची प्रत्येकाला आतुरता लागली होती. आणि त्यासाठी आम्ही गडावरती चाललो होतो.
आणि येस फायनली आम्ही देवीपाशी पोहोचलेलो आहोत. हा जो आहे हा एक गेट पास केल्यानंतरनं देवीचा डिरेक्टली पाहता येतो आणि तिथूनच दर्शनासाठी सुरुवात होते. पुढचा व्लॉग मी रेकॉर्ड नाही करू शकले कारण की अपेक्षेप्रमाणे असं वाटलं होतं की तिथे अजिबात गर्दी नसेल, पण प्रचंड गर्दी असल्यामुळे मी रेकॉर्ड नाही करू शकले कारण की गर्दीच एवढी होती की पुढे दर्शनासाठी जायचं की रेकॉर्डिंग करायचं, त्याच्यामुळे फक्त दर्शन आणि फक्त दर्शनच घेतलं आणि आरती देखील केली. हा मी सेल्फी काढत होते पण सेल्फी काढायच्या चक्करमध्ये व्हिडिओच रेकॉर्ड होत होता. तुम्ही पाहू शकता की गाडीत बसून आमचं रेकॉर्डिंग चालू होतं आणि हे देवीची आरती सुरू झालेली आहे. व्यवस्थितरित्या देवीचं दर्शन घेऊन आम्ही पुन्हा घरी निघालेलो आहोत. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आमच्याशी कनेक्ट राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.